विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा दौरा करतायत. शरद पवारांचा गड असणाऱ्या बारामती इंदापूर आणि दौंडला सुरुंग लावण्याचा भाजपनं चंग बांधल्याचं दिसतंय. काल त्यांच्या बारामती इंदापूर आणि दौंड मध्ये सभा झाल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील, गिरीश महाजन आणि मी त्रिशूला सारखे आहोत आणि आम्ही मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावू असं फडणवीस यांनी इंदापूरच्या सभेत म्हटलंय. ज्याप्रमाणे भोले शंकराचा त्रिशूल चालला की कामं झाल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणेच आम्ही तिघं त्रिशूळासारखे आहोत. इंदापूर तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी इंदापूरच्या जनतेला दिलंय. हर्षवर्धनजी, तुम्हाला या ठिकाणी जाहीर मी या ठिकाणी वचन देतो, या तालुक्याच्या पाण्याचे प्रश्न हे सोडवण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो. आमचे मंत्री गिरीश महाजन यांनी दत्तक घेतलेलं आहे. हर्षवर्धनजी, मी आणि गिरीश महाजन आम्ही तिघ त्रिशूळासारखे आहोत. ज्याप्रमाणे भोलेनाथाचा त्रिशूळ एकदा चालला की काम झाल्याशिवाय राहत नाही, तसा आमचा त्रिशूळ चालला की या ठिकाणचे विषय हे मार्गी लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आपल्या लक्षात असेल, भिगवणला आलो होतो, हर्षवर्धनजींनी सांगितलं पाणी सोडा, 24 तासात पाणी सोडलं आणि 20 दिवस या ठिकाणी पाणी सुरू होतं. सगळे तलाव या ठिकाणी भरून घेतले, कारण आम्हाला राजकारणच करायचं नाही. आम्हाला कोणाला खाली दाखवा, कोणाला वर दाखवा, हे आम्हाला करायचं नाही. सगळं आमच्याच तालुक्याला मिळालं पाहिजे, आजूबाजूच्या तालुक्याला काहीच मिळू नये अशा प्रकारची आमची भूमिका नाही. यांनाही मिळालं पाहिजे, त्यांनाही मिळालं पाहिजे, सगळ्यांना मिळालं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये सिंचनाची कामं मोठ्या प्रमाणात आपण केली. ज्यांच्याजवळ मागच्या काळात सिंचन खातं होतं, त्यांनी सिंचनाचं काय केलं हे इंदापूरवासियांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी सिंचनामध्ये काय केलं. आणि धरणं कोरडी पडली तर ते भरायची त्यांची जी पद्धत होती ती आम्हाला मान्य नाही आहे. ती पद्धत आम्हाला मान्य नाही आहे. आम्हाला खरं पाणी, पावसाचं पाणी, नदीचं पाणी, धरणाचं पाणी हे तुमच्या शेतीपर्यंत पोहोचवायचं आहे.